नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे दोन एप्रिल तर दोन एप्रिल दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तो आज आजच्या सेशनमध्ये आपण इथे कव्हर करून घेत आहोत तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपले लेक्चर अपलोड होत आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आजच्या सेशन मधील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात बांगलादेशातील ढाका आणि पश्चिम बंगालमधील जलपायगुडीला जोडण्यासाठी अलीकडे कोणती ट्रेन सेवा जाहीर केली गेली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला बघा हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेंशन करा आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात अलीकडे महाराजा छत्रसाल कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन कोठे झाले आहे असं तुम्हाला विचारलं तर महाराजा छत्रसाल कन्व्हेन्शन सेंटरचं से उद्घाटन जे आहे ते मध्य प्रदेशमधील खजुराहो या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन खजुराहो बघा या कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन जे आहे ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आता छत्रसाल यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर हे एक महान योद्धा होते ज्यांनी मुघल शासक औरंगजेबाला हरवून बुंदेलखंड राज्य जे आहे ते स्थापन केलेलं होतं त्याचबरोबर खजुराहो या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तर बघा खजुराहो ही मध्य प्रदेशमधील पहिली वर्ल्ड हेरिटेज साईट आहे युनेस्कोद्वारे डिक्लेअर केलेली आणि हिला वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा जो आहे तो एकोणीसशे शहाऐंशीला ला मिळालेला आहे त्याचबरोबर बरेच वेळेला विचारलं जातं की खजुराहोची मंदिरे कोणी बनवली आहेत कोणाद्वारे बनवलेली आहे, आहेत तर ती बनवली गेलेली आहेत चंदेल शासक यांच्याद्वारे त्याच्यानंतर बघा इकडे अदर ऑप्शन जर बघायचे झाले तरी ते भोपाळ दिलेलं आहे भोपाळला भोपाळमध्येच भीमबेटका भोपाळपासून थोडा दूरवरती भीम बेटका आहे याला दोन हजार तीनला ला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे तर होशंगाबादचं नाव बदलून अलीकडेच नर्मदापुरम करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडे कोणत्या बँकेने वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार एकवीस रिलीज केला आहे असं तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँक काय केलेलं आहे वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आहे दोन हजार एकवीसचा तो रिलीज केलेला आहे डाटा फॉर बेटर लाईफ नावाने हा रिपोर्ट जो आहे तो रिलीज करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये गरिबांचं राहणीमान सुधारण्यासाठी त्याचबरोबर डेव्हलपमेंटसाठी काय काय करू शकतो आणि लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा मेन्शन करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर बघा इथे बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं हा जो वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार एकवीस आहे किंवा रिपोर्ट जो आहे तो जागतिक बँकेद्वारे तर इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट जो आहे तो आय एम एफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडद्वारे कि ज्यालाच आपण आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणतो याच्याद्वारे रिलीज करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका आता वर्ल्ड बँकेने हा रिलीज केलेला आहे तर वर्ल्ड बँकची स्थापना बघा एकोणीसशे चव्वेचाळीसला झालेली आहे मात्र त्यांनी कामकाज जे आहे ते एकोणीसशे पंचेचाळीसपासून चालू सुरू केलेलं आहे वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे वॉशिंग्टन डी सीमध्ये त्याच्यानंतर अध्यक्ष आहेत सध्याचे डेव्हिड मालपास त्याचबरोबर वर्ल्ड बँकने आणखीन एक इंडेक्स रिलीज केलेला होता डुईंग बिझनेस इंडेक्स नावाचा तर याच्यामध्ये टॉप केलेला आहे न्यूझीलंडने भारताची रँकिंग बघायची झाली या इंडेक्समध्ये तर ती आहे त्रेसष्टवी आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डब्ल्यू डब्ल्यू ई ज्यालाच आपण वर्ल्ड रेसलर एंटरटेनमेंट असं म्हणतो हे कोणत्या भारतीय कुस्तीपटाला कुस्तीपटूला हॉल ऑफ फेम दोन हजार एकवीसमध्ये मध्ये समाविष्ट केले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन महाबली खली महाबली खली हे सर्वांनाच माहिती आहेत किंवा ज्ञात आहेत आणि यांचीच डब्ल्यू डब्ल्यू ईने ने हॉल ऑफ फेम दोन हजार एकवीससाठी साठी यांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि हे इंडियाचे प्रसिद्ध रेसलर आहेत आता डब्ल्यू डब्ल्यू ईबद्दल बद्दल जर बोलायचं झालं तर त्याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे त्रेपन्नला हेडक्वार्टर जे आहे ते आहे यू एस एमध्ये मध्ये तर अध्यक्ष आहेत सध्याचे विन्स मॅकमोहन आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच आनंदम सेंटर फॉर हॅपीनेस चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन आय आय एम जम्मू मध्ये अलीकडेच आनंदम सेंटर फॉर हॅपीनेसचं उद्घाटन जे आहे ते शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्याद्वारे करण्यात आलेलं आहे आता जेव्हापासून जम्मू आणि का जम्मू हे युनियन टेरिटरी बनलेलं आहे किंवा केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे तेव्हापासून तिथल्या लोकांच्यासाठी किंवा तिथल्या डेव्हलपमेंटसाठी केंद्र सरकार जे आहे ते बऱ्याचशा योजना राबवत आहे त्याच्यापैकीच हे एक आहे स्टुडंट्सना तणावमुक्त बनवण्यासाठी हा आनंदम सेंटर फॉर हॅपीनेसचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे बघा याच्यामध्ये स्टुडंट्सना फिजिकल मेंटल हेल्थसाठी एज्युकेशन दिलं जाणार आहे त्याचबरोबर मेडिटेशनचं एज्युकेशन देखील प्रोवाईड केलं जाणार आहे स्टुडंट्सना तणावमुक्त बनवण्यासाठी त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचे जे उपराज्यपाल आहेत ते आहेत मनोज सिन्हा आणि जम्मू काश्मीरबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाल्या तर जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवरती जगातील सर्वात उंच पूल जो आहे तो बनवला जात आहे आणि जम्मू काश्मीरमध्येच आहे गुलमर्ग तर बघा या गुलमर्गमध्ये मध्ये भारतातील पहिला इग्लू कॅफे देखील ओपन करण्यात आलेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान नुकताच वज्रप्रहार संयुक्त सैन्य सराव आयोजित करण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन अमेरिका भारत आणि अमेरिके दरम्यान वज्रप्रहार हा संयुक्त सैन्य सराव जो आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे बघा भारत आणि अमेरिकेमध्ये इम्पॉर्टंट तीन एक्सरसाइज होत आहेत पहिला तर आत्ताच बघितला वज्रप्रहार आहे त्याच्यानंतर दुसरा आहे कोप इंडिया आणि तिसरा आहे युद्ध अभ्यास तर कोप इंडिया हा एअरपोर्ट एक्सरसाइज आहे तर युद्धाभ्यास हा मिलिटरी एक्सरसाइज आहे त्याच्यानंतर बघा अमेरिकेबरोबर हा करण्यात आलेला आहे युद्ध स सराव सैन्य सराव तर अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी त्याच्यानंतर वॉशिंग्टन डी सीमध्ये इम्पॉर्टंट हेडक्वॉटर्स आहेत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्याच्यानंतर वर्ल्ड बँक आणि नासा जे की अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे त्याच्यानंतर अमेरिकेचे सेहेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत जो बर्डन त्याच्यानंतर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस ज्या आहेत त्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत अमेरिकेच्या आणि या दोघांनाही टाईम पर्सन ऑफ द इयर म्हणून टाइम मॅग्झिनद्वारे घोषित करण्यात आलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार एकवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे असं तुम्हाला विचारलाय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार तापसी पन्नू तापसी पन्नू यांना त्यांच्या थप्पड या मूवीसाठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार एकवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे आणि या फिल्मचे जर डिरेक्टर विचारले तर ते आहेत अनुभव सिन्हा आता फिल्मफेअर पुरस्काराबद्दल बोलायचं झालं तर त्याची स्थापना झालेली आहे किंवा सुरुवात झालेली आहे एकोणीसशे चोपन्नला आणि हा सहासष्टावा पुरस्कार आहे त्याच्यानंतर लास्ट इयर हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला होता आलिया भट यांना त्यांच्या गली बॉय या मूवीसाठी तर इकडे ऑप्शनमध्ये तुम्हाला कंगना रनौत दिलेले आहेत कंगना रनौतला अलीकडेच नॅशनल फिल्म अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे त्यांच्या मणिकर्णिका आणि पंगा या मूवीसाठी आणि त्यांना आतापर्यंत चार नॅशनल अवॉर्ड जो आहेत ते मिळालेले आहेत आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे, आहे पुरस्कार पुरस्कार तो कोणाला मिळाला आहे असं तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन इरफान खान बघा इरफान खान यांना मरणोत्तर हा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार एकवीस त्यांच्या लास्ट मूवी इंग्लिश मीडियमसाठी मिळालेला आहे आणि त्यांना याचबरोबर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे आता फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार वीसचा जो आहे म्हणजे गेल्या वर्षीचा बेस्ट ॲक्टरसाठी तो मिळालेला होता रणवीर सिंग यांना त्यांचा गली बॉय या मूवीसाठी इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला मनोज वाजपेयी दिलेले आहेत तर मनोज वाजपेयी आणि धनुष यांना नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये बेस्ट ऍक्टर म्हणून सन्मानित करण्यात आलेलं आहे आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होतं ते पाहूयात टी व्ही मुक्त घोषित भारतातील पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश जो आहे तो कोणता बनलेला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं तीन लक्षद्वीप हा मुक्त घोषित भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश जो आहे तो बनलेला आहे आजचा आपलं लेक्चर इथेच संपत आहे आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद